नमस्कार श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांचे मराठी भक्ती चॅनलवर स्वागत करतो। अनेक वेळा प्रसिद्ध लेणी मंदिरं याबद्दल खूप लिहिलं जातं, प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या यादीत देखील त्यांचा समावेश असतो, पण अनेकदा मुख्य मार्गाच्या आसपासची अशी अनेक ठिकाणे असतात त्याबद्दल फारसं काही ऐकायला मिळत नाही। अशाच एका सुंदर अशा ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे। तर हे ठिकाण आहे पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील प्राचीन ढोकेश्वर महादेव मंदिर। काळ्या पाषाणाच्या गुहेत असणारे हे 6व्या शतकात निर्माण करण्यात आलेले शिवालय आहे। येथील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरवरून भाविक येत असतात। या गुहेमध्ये तांडव नृत्य अवतारातील शंकर, गणेश व द्वारपाल यांची शिल्पे आहेत। श्रावण महिन्यात या ठिकाणी मोठा उत्सव होतो आणि सध्या श्रावणच महिना चालू असल्यामुळे मलाही असे वाटले की कुठेतरी जायला पाहिजे। त्यावेळेस आमचे जे मित्र आहेत त्यांच्यासोबतच मी या ठिकाणी गेलो होतो। नगरपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर नगर कल्याण महामार्गावर टाकळी ढोकेश्वर गावाच्या जवळच हे ठिकाण आहे। टाकळी ढोकेश्वर गावापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आपल्याला हे एक टाकळी ढोकेश्वरची जी लेणी आहे ही डोंगरातील लेणी आपल्याला दूरवरूनच दिसते। लेणीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला साधारणतः 100 ते 150 पायऱ्या चढाव्या लागतात। लेणींपासून पाऊन उंचीवर मध्ययुगात बांधलेलं प्रवेशद्वार आणि त्याची बाजूची तटबंदी दुरूनच आपलं लक्ष वेधून घेते। पायऱ्यांच्या सुरुवातीलाच एक दगडी रांजण आडवा पडलेला दिसतो, येथूनच पुरा अवशेष आपलं लक्ष वेधून घेऊ लागतात। पायऱ्या चढताना प्रवेशद्वाराच्या अलीकडे उजव्या बाजूला 2 समाधी मंदिरं आहेत, त्यावर दगडी फुलं कोरलेली आहेत। याच ठिकाणी एक शरब शिल्पही पडलेलं आहे। हा दरवाजा आणि त्याच्या बाजूची तटबंदी जेव्हा बांधली असेल तेव्हा प्रवेशद्वारावर शरब शिल्प असणार, पण कालांतराने डागडुजी करताना ते मूळ जागेवरून काढून टाकलं असावं। लेणीच्या पायऱ्या चढताना नक्षीकाम केलेले दगड पायऱ्यांसाठी वापरलेले आढळतात। टाकळी ढोकेश्वरचं मुख्य लेणं प्रशस्त आहे। लेणीत शिरताना दोन्ही बाजूला शालभंजिकेच्या मूर्ती कोरलेल्या आहेत। सभामंडप 4 खांबावर तोललेला आहे। सभामंडपातील डाव्या बाजूच्या भिंतीवर 5 वृक्षांखाली बसलेल्या सप्तमातृका यांच्या वाहनांसह कोरलेल्या आहेत। त्यांच्या एका बाजूला गणेशाची तर दुसऱ्या बाजूला वीरभद्राची मूर्ती कोरलेली आहे। गाभाऱ्याच्या दारावर द्वारपालाचं शिल्प आहे। गाभाऱ्यात पिंड आणि सभामंडपात नंदी हे दोघेही आहेत। गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणापथ कोरून काढला आहे। या प्रदक्षिणा मार्गावर अनेक विरगळ ठेवलेले आहेत। एक मोठा नंदीही आणि सर्पशिळा येथे ठेवलेले आहेत। मुख्य लेण्याच्या बाजूला पाण्याचे टाके देखील कोरलेले आहे। त्यात पाणी येण्यासाठी टेकडीच्या वरपासून दगडात पन्हाळी कोरून काढलेली आहे। या टाक्याच्या वरच्या बाजूला दुसरे पाण्याचे टाके आहे, त्याला सीता नाणी या नावाने ओळखले जाते। या टाक्यांपर्यंत जाण्यासाठी दगडात खोबण्या आहेत। लेण्यांचा परिसर नीटनेटका आणि स्वच्छ ठेवलेला आहे। फुलाझाडांची लागवड करून परिसर हा सुशोभित केलेला आहे। तर श्रोते, ही जी माहिती सांगितली मी तुम्हाला आत्तापर्यंत, ही एक सर्वसाधारण माहिती सांगितली, पण आमच्या प्रवासाविषयीची जी माहिती आहे ती मी तुम्हाला आता सांगणार आहे। पण माहिती सांगण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर सर्वात शेवटी लाईक करायला विसरू नका। तर वळूया कालच्या आमच्या प्रवासाकडे आणि हा जो आहे कॅमेऱ्यामध्ये तो मीच आहे, व्हाईट टोपी, तुमच्या लक्षात आलेच असेल। आणि हे जे सर्व शूटिंग आहे ते आमच्या मित्रांनीच शूटिंग केलेले आहे, जे माझ्याबरोबर कायम असतात त्यानेच हे शूटिंग केलेले आहे। तर काल हा रविवार होता आणि दुसऱ्या दिवशी श्रावणी सोमवार तिसरा असल्यामुळे तेथे फुलांचे जे डेकोरेशन होते त्याचे काम चालू होते। तसेच श्रावण महिन्यात इथे फार मोठी यात्रा होते, पण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षी हे मंदिर चा जो गाभारा आहे तो बंद करण्यात आला आहे। तरीही मी तुम्हाला शिवलिंगाचे दर्शन इथून कॅमेरा झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आतमध्ये शनी महाराज, लक्ष्मी यांचीही शिल्पे आहेत, पण आपण तिथे काही कारणास्तव, तुम्हाला सांगितलेच मी, त्यामुळे आपण तिथे जाऊ शकलो नाही। आणि तिथेच मंदिराच्या खाली हे छोटेसे मंदिर आहे, त्यामध्ये शिवलिंगाचे 4 दगडावरची शिल्पे आहेत आणि तिथेही त्यांची पूजा दर्शन घेतलेले आहे आपण। आणि इथूनच थोडंसं दूर असं आपण पाहू शकता की आता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। आणि मंदिरातून खाली उतरताना आपल्याला समोरच ढोकी तलाव दिसून येतो।
फार सुंदर असे दृश्य आहे, पण पाण्याचा थोडासा यावेळेसही पाणी थोडेसे कमी असल्यामुळे एवढे चांगले चित्रण झालेले नाही आहे. नाहीतर जर पाऊस असता तर आपण समजू शकता की या डोंगराने सगळी हिरवी शाल पांघरलेलीच असती. आणि मी हाच तो तलाव म्हणतो आहे जिथे यावेळेस थोडेसे पाणी कमी आहे. आणि इथूनच रोड आहे तो कल्याण नगर कल्याण रोडला जातो. इथून 3 किलोमीटर अंतरावरच हायवे आहे, तर आपल्याला कधी येणे झाले तर आपण आरामशीर येऊ शकता आणि मंदिर पाहू शकता आपण, की फार पुरातन आहे आणि समोरच आहे. पण तिथला गाभारा जो आहे तो या कोरोनामुळे सध्या बंद आहे. तर श्रोते हो, एकंदरीत जो प्रवास आहे तो एकदम सुंदर आहे. आपल्यालाही ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस आपण टाकळी ढोकेश्वर येथे मंदिरात दर्शनाला येऊ शकता आणि एक लेण्यांचाही अद्भुत अनुभव घेऊ शकता. तर श्रोते हो, भक्तीचा प्रवास या व्हिडिओमध्ये आपला इथेच आपण थांबत आहोत. आणि जाताना तुम्हाला मी थोडेसे जे फोटोशूट केले होते त्याचेही फोटो दाखवत आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर आता लाईक करायला आपल्याला काहीच हरकत नाही. भेटूया लवकरच सुंदर अशा व्हिडिओमध्ये अजून एका प्रवासाच्या. धन्यवाद.